जायला रस्ता नाही, मुलांनी सारखं आजारी पडल्यात, औषध पाण्याला पैसा लोकांनी कुठला घालायचा, रोज उठून तेच आहे, कोण लक्ष देत नाही काय नाही, या भागात पूर्ण सगळी घाण झालेली आहे. वर्षभर सांगतोय या डिझाईन बदला, तरी तिने अजिबात दखल घेतलेली नाही. कोल्हापूर शहरातील शुक्रवार पेठ मस्कुती तलाव तरुण मंडळ परिसरामध्ये गेल्या वर्षभरापासून ड्रेनेज पाण्याची समस्या आहे. ही समस्या गेल्या काही दिवसांपासून गंभीर होत आहे, कारण हे ड्रेनेजचे पाणी आता गल्लीतील मध्यभागी उमटू लागले असून या परिसरातील लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय, कारण महापालिकेच्या आरोग्य विभागासह अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करून देखील या परिसरातील ड्रेनेजबाबत महापालिकेचे त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी अक्षम्य दुर्लक्ष केलं असल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरात आजारांची मालिका सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन ड्रेनेज पाण्याची समस्या सोडवावी, अन्यथा या ड्रेनेजच्या पाण्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आंघोळ घालू, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. आता या भागातील कोल्हापूरचे आमदार वहिनी आहेत, ते जरा सुद्धा या भागात लक्ष देत नाही. आता गेले महिना ते दीड महिना झाले या डांबावरच्या लाईटी नाही, हे ड्रेनेजची समस्या आहे. इथला रोड होत नाही, हा इकडचा रोड झालेला नाही. या भागात कुठली सुधारणा नाही. या भागातला कोण वाली आहे का नाही, येत्याला इलेक्शनच्या याला आमच्या मंडळातर्फे पूर्णपणे विरोध करण्यात येईल. 22 तारखेला राम मंदिरचं उद्घाटन आहे, त्यानिमित्त अशा राम पवित्र सणाला अशा या घाणीत कार्यक्रम करायचा म्हटलं तर आम्हाला खरोखरच आपल्या प्रशासनाला ही जाब विचारायलाच पाहिजे. प्रशासनाने यावर लक्ष द्यायला पाहिजे, नसेल तर आमचे प्रतिनिधी डोंगळे साहेबांनी आता बोललेले आहेत की या घाणीची बालडी वचून महानगरपालिकेच्या दारात आंघोळ घालण्यात येईल. या अधिकाऱ्यांना दररोज उठून आम्ही सांगून तक्रारी करून हा ड्रेनेज लाईनचा प्रश्न मिटत नाही. एक वर्ष झालं दररोज वाहत आहे, या 2-3 लाईनी दररोज वाहते. गेली 40 वर्षापूर्वी ज्या लाईनी आहेत, लहान पाईपलाईन आहे यात, आणि दररोज आणि लोकसंख्या वाढल्यात, अपार्टमेंट वाढलेले आहेत, तरी ह्या महापालिकेचं लक्ष नाही. आम्ही एक वर्षभर सांगतोय ह्या ड्रेनेज लाईन बदला, तरी तिने अजिबात दखल घेतलेलं नाही. परवा रस्ताकरांनी श्री साहेब राहते त्यांना देखील आम्ही सांगितलेलं आहे, ते देखील म्हणजे बजेट देऊया, काहीतरी करूया. काही झालं आता 6 महिने झालं, यात तुम्ही काय लक्ष घातलेलं नाही. आम्ही काय करणार, केवढं बघणार, नाही झालं तर ह्या ड्रेनेजच्या पाण्याचं सगळे बादल्या भरून आरोग्य खात्याला ओतणार. आम्ही आरोग्य खात्या ऑफिसमध्ये जाऊ ओतणार, हा शेवट निर्णय आम्ही घेणार आहे. जायला रस्ता नाही, मुलांनी सारखं आजारी पडल्यात, औषध पाण्याला पैसा लोकांनी कुठला घालायचा, रोज उठून तेच आहे, कोण लक्ष देत नाही काय नाही, या भागात पूर्ण सगळी घाण झालेली आहे. शेतात घाण होत आहे आणि हे लय ड्रेनेज दररोजच तुमचं इथं, दररोजच 1 वर्ष झालं तुमचं इथं. लहान मुलं इथंच खेळतात आणि मुलं आजारी एवढी पडायला लागले की नाही, भागात सगळीकडे मुलं आमच्या आजारीच आहेत. महापालिकेच्या लोकांनी पटकन येऊन काय असेल ते इथला निर्णय लावायचा. आज इथं झालं की त्या कोपऱ्यावर झालं की त्या कोपऱ्यावर असं रोज चालू आहे इथं. कोणीही इकडे येत नाही, कोणीही लक्ष देत नाहीये. आणि मुलं आमच्या आजारी पडाले, वास आम्हाला सहन होत नाही, सगळे तुडून पोरं घरात नाही, दारात सगळं झालेलं आहे घाण. दररोज आहे, एक दिवस नाही, दररोज आहे.